आधीच अवकाळी पावसामुळे शेतकरी संकटात सापडला असताना आता भारतीय कापूस महामंडळाने शासकीय खरेदी बंद केली, अशामुळे शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे. सीसीआयने खरेदी बंद करताना कोणतंही कारण दिलं नाही. सीसीआय बंद असल्यामुळे आता कापूस विकायचा कुठे असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. कापूस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. शेतकऱ्यांचा दुर्दैवाचा फेरा काही थांबता थांबेना, अशातच सीसीआयने कापूस भारतीय कापूस महामंडळाने शासकीय खरेदी बंद केली. कृषी उत्पन्न बाजार समितीतील माल शेतकऱ्यांचा कापूस मोठ्या प्रमाणात पुरून आहे, ते बंद असल्यामुळे शासकीय खरेदी बंद झाली, बाहेर दर मिळत नाही आणि अशा स्थितीमध्ये शेतकरी पुन्हा दुहेरी मार संकटात सापडतो आहे. आणि हे सगळं करताना सीसीआयने ही खरेदी मार्केट कमिटीतून बंद करताना कुठलंही कारण दिलं नाही आणि त्याची स्पष्टताही दिली नाही. खरं तर आत्तापर्यंत दरवर्षी हे कापूस उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणामध्ये आपला कापूस टाकतात. एकट्या चंद्रपूर जिल्ह्यात 3,500 अधिक शेतकरी जवळपास 1.5 लाख टनाची क्विंटल कापसाची खरेदी दरवर्षी सीसीआयच्या माध्यमात होती. आज यवतमाळ जिल्हा असेल, चंद्रपूर जिल्हा असेल, यामध्ये सीसीआयची खरेदी बंद असल्यामुळे, सीसीआयने केंद्र सुरू न केल्यामुळे आता आपला कापूस कुठे विकायचा, आपल्या शासकीय एकही खरेदी केंद्र दोन्ही जिल्ह्यात नाही, अशा स्थितीत या सर्व शेतकऱ्यांना कसं जगवायचं, मोठा प्रश्न हा शेतकऱ्यांच्या पुढे आता आहे.